राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया। घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र। आदरणीय पवार साहेब ह्या वयामध्ये रात्रीचा दिवस करतायत, पायाला भिंगरी बांधल्यासारखं त्या ठिकाणी फिरतायत आणि त्याच्यातनं लोकांना पुन्हा एकदा योग्य दिशेने जाण्याचा त्या ठिकाणी सल्ला देत आहेत। अजित सिंह बघाशी सांगितली एक गोष्ट, मला काही आवडली नाही, स्वच्छ सांगतो मला आवडली नाही। अजितने काय सांगितलं माहिती, या वयात सुद्धा साहेब फिरत, अरे मी काय भारतात होतो काय, या वयात झालं तुला नाही ते काय सांगत, अरे या राज्यामध्ये देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय हा महाराष्ट्राचा सुफूर्त गप्प बसला, सवन देशामध्ये फिरू, हा ठीक आहे, काही ना काहीतरी कुठं अपघात झाला, कुठं फायला काय झालं, ठीक आहे का त्याच्यात, हां मी हे नाही सांगणार 56 इंच छाती आहे, पण मी हे सांगणार आमच्या मनगटात रग आहे, आमच्या डोक्यात रग आहे, या देशामध्ये परिवर्तन करून सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी एक राज्यकर्ता या ठिकाणी आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। शिवनियर पाईन टाईप करू, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।